भारतीय लष्कराबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मोहन भागवत यांनी माफी मागावी अशी मागणी श्रमिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाठणकर यांनी केली भारतीय लष्कराच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी देशाची सशर्त माफी मागितली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करून त्यांना माफी मागण्यास भाग पाडू असा इशारा मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाठणकर यांनी दिली चिचणी कोरोली इथं वरदायिनी माता मंदिर आर ओ प्लांटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी डॉक्टर पाटणकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराविषयी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत भारतीय लष्करविरुद्ध आर एस एसचे लष्कर असा वाद मोहन भागवत पसरवत आहेत भारतीय लष्कर हे जगातील अनेक देशाच्या लष्कराच्या तोडीस तोड देत आहे त्यांच्याबाबत शंका व्यक्त करणारे विधान करणे त्यांना शोभते का असा सवाल उपस्थित करत सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा श्रमिक मुक्ती दल आक्रमक आंदोलन करेल असा इशारा दिला